अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर शहरात लोकसभा निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सकाळी 9 वाजता मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मतदारांच्या रांगेत उभे राहून मतदान केले आहे। मतदारांमध्ये आज उत्साह आहे, सकाळपासून सगळ्या रांगा लागलेल्या आहेत। आपण बघतात आज थोडं ढगाळ वातावरण आहे, कालही ढगाळ वातावरण होतं, पावसाळी वातावरण होतं, त्यामुळे मला वाटतं आज मतदानाचा त्याचा परिणाम होईल। जास्तीत जास्त मतदान, कारण उन्हाची तीव्रता कमी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मतदान हे अधिक प्रमाणामध्ये होईल।